गुड मॉर्निंग पब्लिक, गुड मॉर्निंग फ्रॉम दिल्ली। फर्स्ट टाइम ब्लॉगिंग, फर्स्ट टाइम है आप उनका इधर। अरे हिंदी में क्यों बात कर रहे हैं? अरे हाँ सर, आता मस्त मॉर्निंग झाले, रूम पण घेतली आम्ही मस्त इकडे। रूम पण दाखवतो तुम्हाला कशी आहे। रूम तर हार्ड भेटले। ओयो जिंदाबाद भाई, ॲडव्हर्टायझिंग करतोय फ्रीमध्ये। तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन लगेच निघणार आहे फिरण्यासाठी बाहेर। बघू आता किती पॉईंट होते, काय होते। भाई हा एक बेड आहे, तिकडे तिकडे झोपतील, तिकडे झोपेल। आणि हा मॉर्निंग, बघा आम्ही इथं रूम घेतलाय सेकंड फ्लोअर वरती, नाही थर्ड फ्लोअर वरती आपला रूम आहे तो। आणि बरोबर समोर मेट्रो स्टेशन, सगळे निघालेत बाहेर पोरं आपली। चला तर पब्लिक, आम्ही जिथं रूम घेतली आहे ना, तिकडे आपल्याला 3500 मध्ये 3 दिवसाच्या रूम दिले आपल्याला, 21-22, म्हणजे आजचा उद्याचा आणि परवाचा, हे 3 दिवसाचे 3500 रुपये घेतलेत 5 जणांचे आमचे। आणि आम्ही एक छोटीशी एक 4-व्हीलर करतोय तिथे फिरण्यासाठी, तर तो 2000 घेईल आपल्याला आणि 7 ते 8 पॉईंट आपल्याला बघायला मिळतील। तर बघूया, चला प्रवास सुरू करूया आपला दिल्लीतला। तर पहिला स्पॉट आपला दिल्लीमधला राजघाट। तर आपल्या राजघाटच्या बाहेरच आहे आम्ही, आता चाय पिऊन पटकन राजघाटमध्ये जाऊ आपण। तर आतमध्ये आम्ही आलोय आणि खूप मस्त गार्डन आहे इकडे, आणि इथं गांधीजींची समाधी सुद्धा आहे, ती आता बघायला चाललोय। पण गार्डन खूप मस्त आहे आणि गारगार हवा सुटले, वातावरण थंडच आहे असं वाटतंय, पाऊस पडेल, आभाळ सुद्धा पण आहे। आणि दिल्लीमध्ये काल पाऊस पडला, पण आम्ही काल ट्रेनमध्ये होतो, आम्हाला कळलं फक्त की पाऊस पडला दिल्लीमध्ये काल। तर मित्रांनो, आता आपण सेकंड पॉइंटला आलोय। तर आपण सेकंड पॉइंट आपला रेड फोर्ट आहे, लाल किल्ला, मागे जी भिंत दिसते त्याच्या तोच आहे लाल किल्ला। आपण एका साईडचं आहे, एका साईडच्या व्ह्यू न आलोय आपण। आपल्याला मेन जो दरवाजा आहे तो फुडून आहे, आपण मागच्या बाजूला आहे, आता आपण फुडून एंट्री करू। तर आता आम्ही एंट्री केली आहे रेड फोर्टमध्ये। जातानाच खूप चांगली एंट्री आहे, खूप मस्त आहे तो व्ह्यू, तो खूपच मस्त आहे। आणि मार्केट पण आहे आतमध्ये। तर मित्रांनो, लाल किल्ला आपण बघितलाय पूर्ण, आता गावा मस्जिद आणि चांदनी चौकला पण चाललोय, पण त्याच्या आधी खूप भूक लागली सगळ्यांनाच, पहिले काय ते खाऊया आणि मग फिरूया।
मित्रांनो, आपण इंडिया गेटला जाता जाता एक गुरुद्वारा लागला इकडे. खूप चांगला आहे हा, खूप फेमस आहे दिल्लीमधला. दिल्लीमधला गोल्डन टेम्पल सुद्धा म्हणतात याला. तर हा मला कळालं की इथं जाऊया आपण, बघून येऊया काय आहे. आणि आम्ही आलोय आतमध्ये, खूप चांगलं वाटतंय. तर बघू कसं आहे. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये गेलेलो, दर्शन वगैरे पण घेतलं आतमध्ये, आणि आम्ही लंगरमध्ये जेवलो सुद्धा. कारण म्हणजे लंगरमध्ये प्रसाद असतो, प्रसाद आपल्याला आपल्याला फ्रीमध्ये असतो तो. त्याला काय पैसे वगैरे लागत नाहीत, काय नाही. चांगलं जेवण होतं आणि एकदम त्याची चव एवढी म्हणजे एवढी चव चांगली होती ना, म्हणजे सांगू शकत नाही की असं सांगता नाही येणार मला की कशी चव होती, कसं होतं. पण जे पण होतं खूप मस्त वाटलं आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, आपण दिल्लीमधल्या अशा जागेवर आलो आहे, ती सर्वात मोठी टुरिस्ट प्लेस आहे दिल्लीमधली. तर ती आहे इंडिया गेट. इंडिया गेटच्या एकदम इंडिया गेटला आलो आहे आणि खूप गर्दी आज महाशिवरात्री असल्यामुळे, महाशिवरात्री असल्यामुळे आज खूपच गर्दी आहे इकडे. पण तर मित्रांनो, आता आपण इंडिया गेट बघून झालाय, फोटो वगैरे पण काढलेत खूप सारे. कुतुब मिनार राहिलाय तर ते आता बघायला चाललोय आपण. आणि सकाळपासून असंच वातावरण आहे, आभाळ आहे आणि खूप थंड वारं सुटलंय, त्यामुळे समजून घ्या आता. जास्त लाईट नाहीये. ओके, चलो. अग्रसेन की बावली सुद्धा बघितली. तर आता आपण आलोय कुतुब मिनारच्या इथे, पण आपला एक पॉइंट मिक्स होतोय. तर आपला टायमिंग जरा मॅच नाही होत आहे, 5 वाजता ते लोटस टेम्पल बंद होतं. तर त्यामुळे आपण कुतुब मिनारला जास्त वेळ थांबणार आहे. तर मित्रांनो, आता आपण कुतुब मिनार बघून झालेलं आहे आणि आपण परत चाललोय रूम वरती. पण जाताना करोल बाग मध्ये थांबणार आहे आपण, थोडं पार्सल वगैरे घ्यायचे काही आयटम. तर आपले आजचे जे पॉइंट आहेत ते बघून झालेले आहेत. थोडेफार नाही बघितले, थोडेफार बघितलेत, खूप सारे बघितलेत त्या म्हणजे ते म्हणजे. आणि बाकीचं रूम मध्ये गेल्यावर भेटू. तर मित्रांनो, आपण आलोय परत रूम वरती आणि आजचा व्लॉग इथं संपतोय. आजचे जी ट्रॅव्हलिंग पूर्ण झाली आहे आणि आम्ही पार्सल वगैरे आणलंय, जेवणार आहे आता. उद्या सकाळी आग्र्याला जाणार आहे आणि तर तो व्लॉग दुसरा येईल. तर त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब पण नक्कीच करा. आणि इथंच हा व्हिडिओ संपवतोय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.